नमस्कार, सुप्रभात आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे बाप्पाच्या आगमनाचा दिवस आणि मी तयार होऊन आम्ही सगळेच घरचे, मी, सार्थक, बाबा, शाश्वती, आम्ही सगळे निघालेलो आहोत बाप्पांना आणण्यासाठी. घरात बाप्पाची जागा सजवून झालेली आहे, सगळे तयारी करून थांबलेले आहेत. आता वाजलेत 10:30 आणि आज मी तुम्हाला नेणार आहे औरंगाबादच्या एका फेमस गणपती स्टॉलच्या स्पॉटवर. औरंगाबादचा जो गजानन महाराज मंदिर ते सेमिनलचा रोड आहे, इथे खूप सारे गणपतीचे स्टॉल्स लावलेले असतात आणि खूप सारे औरंगाबादची मेजर पब्लिक इथून गणपती घेऊन जाते. तर मग चला तर जाऊया तिथे, घेऊया बाप्पांना आणि आणूया घरी. माझा भाऊ, शाश्वती, मी तिघही रेडी आहोत, चेतकला घेऊ आणि बाबांसोबत आम्ही चाललो आहे बाप्पांना आणण्यासाठी. तर मग चला जाऊया. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. इथून सुरू झालेले आहेत गणपतीचे वेगवेगळे स्टॉल्स. इथून जवळपास पुढे 1/2 किलोमीटर असे भरपूर सारे स्टॉल्स आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मी बाबांसोबत इथे मूर्ती घ्यायला येते आणि इतक्या वर्षातली सगळ्यात कमी गर्दी आहे असं मला वाटतं. जागेवर गाडी लावून आता आम्ही गणपती बघतो. खूप वाईड रेंज आहे आणि सगळ्यांकडे वेगवेगळे आहे आणि कशीही मूर्ती असो गणपती देखणाच दिसतो. तर बघूया आम्हाला कोणती मूर्ती आवडते आणि कोणती. औरंगाबादच्या या फेमस गणपती स्टॉल्स लाईनचा पूर्ण हा टाइम लॅप्स. बाप्पांना घेऊन लगेच आम्ही निघालो घरी, कारण की घरी सगळे बाप्पांच्या आगमनासाठी थांबले होते. आगमन झालेलं आहे आणि आता प्राण प्रतिष्ठा पूजा विधीसाठी आमचे भट्टीजी तयार आहेत. तर शाश्वती करणारे आजची पूजा, मागचं हे सगळं सेटअप आहे, तर करूयात आता पूजा. आरती झाली, जेवण झालं आणि दुसऱ्याच दिवशी 1.5 दिवसाचा आमचा गणपती बाप्पा उठला. आता भेटूया पुन्हा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या.